सोसायटी ग्रॅव्हिटी स्कूलच्या चिमुकल्यांनी कोल्हापूर सांगलीच्या मुलांसाठी शालेय वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी आपल्या खाऊच्या पैशातून निधी गोळा केलाय. 73व्या स्वतंत्र दिनानिमित्त स्कूलमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुलांनी आपल्या खाऊचे पैसे खाऊसाठी न वापरता ते पैसे स्वेच्छेने स्कूलमध्ये ठेवण्यात आलेल्या मदत पेटीमध्ये टाकून कोल्हापूर सांगलीच्या पूरपरिस्थितीवर मात करण्यासाठी खारीचा वाटा उचलला आहे. कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील शाळेची परिस्थिती पुरामुळे अत्यंत बिकट झाली आहे. त्यामुळे तिथल्या मुलांच्या शिक्षणाची गैरसोय होत असल्याने ग्रॅव्हिटी स्कूलच्या मुलांनी निधी गोळा करून त्या निधीतून पूरग्रस्त मुलांसाठी वह्या, पुस्तकं, दप्तरं व इतर शालेय वस्तू विकत घेऊन 1 महिन्याच्या आत या वस्तू त्या मुलांपर्यंत पोहोचवणार असल्याची माहिती शाळेचे संस्थापक हर्ष जगदाळे यांनी दिली. आम्ही एक पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी एक उपक्रम राबवलेला आहे की जे आमच्या शाळेमध्ये ग्रॅव्हिटी इंग्लिश मीडियम स्कूल केतकवळे या ठिकाणी शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी स्वतःचा जो पॉकेट मनी वाचवून किंवा खाऊचा जो पैसे असतील ते वाचवून पूरग्रस्तांसाठी पूरग्रस्तांची मुलं आहेत त्या मुलांसाठी स्टेशनरीचं साहित्य उपलब्ध करून देणार आहे. त्याच्यासाठी मुलांनी एक मदत निधी उपलब्ध केलेला आहे पूरग्रस्तांसाठी आणि त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद शाळेला मिळालेला आहे. त्याचबरोबर पालकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे. या निधीतून आम्ही पूरग्रस्तांच्या मुलांसाठी शैक्षणिक साहित्य असतील, वह्या असतील, पुस्तकं असतील, दप्तर असतील, त्याचबरोबर लागणारे स्कूलचे इक्विपमेंट्स असतील किंवा इन्स्ट्रुमेंट असतील ते उपलब्ध करून देणार आहे. मुलांबरोबर शाळेतील शिक्षक पालक प्रमुख पाहुणे यांनीही स्कूलच्या या उपक्रमाला हातभार लावत पूरग्रस्त शाळेला मदत केली. यावेळी प्रमुख पाहुणे भगत सर, डायरेक्टर ऑफ इंजिनियर किरण जगदाळे, ट्रस्टी आदी उपस्थित होते. प्रतिनिधी सायली शिर्केसह आधार न्यूज पुणे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.